नांदेड ते मुंबई नव्याने सुरू होत असलेल्या राज्यराणी रेल्वे एक्सप्रेसचा शुभारंभ शुक्रवारी रात्री 10 वाजता नांदेड येथे होणार आहे. मात्र या शुभारंभ सोहळ्यातून नांदेड दक्षिणचे माजी आमदार हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेच्या वतीने आज दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. काळे झेंडे आणि हाताला काळ्या फिते लावून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, महानगर प्रमुख अशोक उमरेकर, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावाल, शहर प्रमुख तुलजेश यादव, निकिता शहापुरेवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान श्रेया लाटण्यावरून भाजपात स्पर्धा लागली आहे. नांदेडचे भाजपाचे खासदार चिखलीकर यांच्या अथक प्रयत्नामुळे राज्यराणी एक्सप्रेस नांदेडपर्यंत सुरू झाली असल्याचं सांगत प्रचंड जाहिरातबाजी देखील करण्यात आली. शहरात जागोजागी बॅनर लावून खासदार चिखलीकर यांच्यामुळेच रेल्वे नांदेडहून सुरू करण्यात आली असल्याचं सांगत असतानाच भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिलीपसिंग सोढी यांनी काल सचित्र प्रसिद्धी पत्रक काढून गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपाचे माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी राज्यराणी एक्सप्रेस नांदेड येथून सुरू करण्यात यावी यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन तसे निवेदन दिले होते. यामुळेच खरे श्रेय तर राम पाटील यांनाच असल्याचं म्हणणं सोडी यांचं आहे. शुक्रवारी दुपारी नांदेड रेल्वे कार्यालयासमोर शिवसेनेने शक्ती प्रदर्शन केलंय. तरी रात्री 10 वाजता रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर हजर राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News नांदेड.